लोकसभेतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या काँग्रेसकडून विधानसभेची तयारी करताना अनेक धोरणात्मक बदल केले जात आहेत. पराभवानंतर पुन्हा उभारी घेण्यासाठी काँग्रेसकडून चांगलेच प्रयत्न केले जात आहेत. पाहूयात याविषयी एक रिपोर्ट. विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असून सर्वच पक्षांकडून या निवडणुकांची जोरदार तयारी केली जाते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात काँग्रेसला लोकसभेच्या केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. या पराभवातून पुन्हा नव्याने उभारी घेत येत्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसनं आता जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानं काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवरही अनेक बदल केले जात आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं धोरण राबवण्याचे संकेतही पक्षाकडून देण्यात आलेत. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की काही नवीन चेहरे राज्यामध्ये विद्यमान आमदार आहेतच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही नवीन चेहऱ्यांना संधी देता आली पाहिजे. तरुणांना, महिलांना काही ठिकाणी नवीन चेहरे देण्याच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाची अनुकूलता आहे. अर्थात त्याला इलेक्टोरल मेरिट असलं पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक अशा पद्धतीची उमेदवारी ही राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये देण्यासंदर्भामध्ये सर्वांची मतं समजून घेण्यात आलेली आहेत. राष्ट्रवादीची आघाडी करण्यासंदर्भात जवळपास शिक्कामोर्तब झालं, तत्वता मान्य झालेलंच आहे. म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यासंदर्भातला जवळपास तत्वता निर्णय घेतलेला आहे. पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसनं हे पद विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवलं. वडेट्टीवारांनीही पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवत सरकारला चांगलंच धारेवर धरत विधानसभेत जनतेच्या समस्यांना वाचा फोडली. हा काही जुलमी इंग्रजी जुलमी कायदा आहे ना, असा कायदा या वन विभागाने केलेला आहे. 17 गावामध्ये प्रत्येक घराची झडती घेण्याचा आदेश वन विभागाने दिला अध्यक्ष महोदय. एवढा मूर्खपणा आणि नालायकपणा मी कधीच पाहिला नाही. हा पहिल्यांदा फतवा दिसतोय की असा कसं 100% घरातली गावातील घराची प्रत्येक घराची झडती घेणार, त्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? हा फार गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय. मी आपल्याला जबाबदारी सांगतो, जर असा प्रकार झाला तर अध्यक्ष महोदय फार असंतोष होईल. या वन अधिकाऱ्यांचे लोक डोकी फोडतील एवढा असंतोष आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. मला उत्तर द्यावं मंत्री महोदय, आणि हा असा कसा फतवा काढू शकतात? वाघ महत्वाचा आहे आणि माणसाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या घरात जाऊन तपासणी करणार आहात तुम्ही, आणि त्याच्याकडे जर काही जुनं जाळं दिसेल अटक करा. सदनात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात काँग्रेस यशस्वी ठरल्याचं विश्लेषकांचंही म्हणणं आहे. याशिवाय जनतेच्या मनात पक्षाचं स्थान पुन्हा मजबूत करण्यासाठी काँग्रेस अधिक आक्रमकपणे प्रयत्न करताना दिसत असल्याचंही विश्लेषकांना वाटतंय. मात्र हा अंदाज खरा ठरतो की खोटा हे कळण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालांची वाट बघावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.